नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या YouTube चॅनलवर। 25 दिन में करोडपती एक स्कीम है, 25 दिन में पैसा डबल। हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही म्हणाल हे सर्व खोटं आहे आणि पिक्चर आम्ही पण बघितलंय, पण 21 दिवस नाही तर 15 दिवसात पैसे डबल होतील असं म्हटल्यावर तर काही लोक व्हिडिओ बघणं सोडून देतील, शिव्या घालतील, काही जण तर आता तर हद्द झाली असंही म्हणतील। पण असं होऊ शकतं का? हो, 15 दिवसात पैसे डबल, ते पण कायदेशीर पद्धतीने आणि कोणत्याही स्किल आणि नॉलेज शिवाय। याची संपूर्ण माहिती अगदी पुराव्यासहित या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे स्किप न करता पुढे न पळवता व्हिडिओ पहा, नाही तर तुमचे पैसे डबल होणार नाहीत, बरं का? तर या चॅनलवर नवीन असाल तर नवीन व्हिडिओचे सर्वात आधी अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा, बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल। आणि सर्व अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। साधारणतः पैसे डबल होण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा बँकमध्ये 7 ते 10 वर्ष लागतात, पण हेच जर पैसे तुम्ही 15 दिवसासाठी IPO मध्ये जर गुंतवाल तर ते तुम्हाला 15 दिवसात डबल मिळतील। या व्हिडिओमध्ये IPO ची 12 खडी म्हणजेच IPO ची A to Z माहिती सांगणार आहे। यामध्ये IPO म्हणजे काय, IPO कसा आणि कोण काढतात, IPO ची प्रोसेस कशी असते, IPO चं प्राइसिंग कसं होतं, IPO चं वितरण डिस्ट्रीब्युशन कसं होतं, यासाठी अर्ज पद्धत कोणती आहे, अलॉटमेंट स्टेटस कसं होतं, IPO चं लिस्टिंग कसं होतं, IPO चे फायदे आणि IPO लिस्टिंगचा इतिहास, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा IPO म्हणजे काय हे सांगण्याआधी सर्वांच्या उत्सुकतेचा प्रश्न म्हणजे 15 दिवसात पैसे डबल कसे होतील याचा पुरावा काय। यामध्ये 2020 या वर्षात काही IPO आले होते। यामध्ये पहिला IPO म्हणजे हॅपीएस्ट माइंड टेक्नॉलॉजीज लिमिटेड, यामध्ये एका शेअरची प्राईस होती 166 रुपये आणि हा शेअर लिस्टिंग होताना त्यावरती 111% रिटर्न मिळाले होते। यानंतर रूट मोबाईल लिमिटेड, याची सेलिंग प्राईस होती 350 रुपये आणि हा शेअर जेव्हा लिस्टिंग झाला यावरती 102.28% रिटर्न मिळाले होते। यानंतर तिसरा केमकॉन स्पेशालिटी, याच्या प्रत्येक शेअरची किंमत होती 340 रुपये, यावरती सुद्धा 115% रिटर्न्स मिळाले होते। यानंतर सर्वांना माहीत असलेला बर्गर किंगचा सुद्धा IPO आला होता, एका शेअरची किंमत होती 60 रुपये पण यावर सुद्धा 92% रिटर्न्स मिळाले होते। यानंतर माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड ही गव्हर्नमेंटची कंपनी आहे, यामध्ये एका शेअरची प्राईस होती 145 रुपये, यामध्ये सुद्धा लिस्टिंग झाल्यानंतर 50% रक्कम मिळाली होती। यानंतर 2021 इंडिगो पेंट्स हा IPO आला होता, याच्या एका शेअरची किंमत होती 1490 पण हा जेव्हा लिस्टिंग झाला या शेअरने सुद्धा 75% रिटर्न दिले होते। बँक सुद्धा सेव्हिंग अकाउंटसाठी 3 ते 5% आणि फिक्स डिपॉझिटसाठी 7 ते 10% रिटर्न्स देते, पण इकडे 110, 111, 112 किंवा 75, 50% रिटर्न्स मिळतात आणि ते सुद्धा 15 दिवसामध्ये। आणि इथेपर्यंत व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर। आता आपण IPO म्हणजे काय हे पाहूया। आरंभिक सार्वजनिक ऑफरिंग ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे खाजगी कंपनी आपल्या समभागांची विक्री सर्वसामान्यापर्यंत सार्वजनिकपणे करू शकते। IPO नंतर कंपनीच्या शेअर्सचा खुल्या बाजारात व्यापार होतो, हे शेअर्स दुसऱ्या मार्केट ट्रेडिंगद्वारे गुंतवणूकदाराकडून विकले जाऊ शकतात। म्हणजेच एखाद्या कंपनीचे काही समभाग किंवा काही हिश्शापुरते त्या कंपनीचा मालक होणे। IPO हे शेअर मार्केट संबंधित असून IPO साठी कोणत्याही नॉलेजची आवश्यकता नाही। IPO कसा आणि कोण काढतात, एखादी व्यक्ती, संस्था किंवा काही लोक मिळून कंपनी उभा करतात प्रायव्हेट तत्वावर, पण काही वर्षानंतर कंपनी चांगला बिझनेस करते, त्यानंतर कंपनीला शाखा उघडायच्या असतात किंवा प्रोडक्शन वाढवण्यासाठी अत्याधुनिक मशिनरीची गरज असते, यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असते, त्यावेळेस ती कंपनी सार्वजनिक करून पैसे उभारण्यासाठी IPO च्या माध्यमातून लोकांकडून पैसे उभारू शकते। त्यामुळे सामान्य माणूस सुद्धा 10 कोटीच्या कंपनीमध्ये 15,000 रुपये देऊन तेवढ्याच किमतीचा मालक बनू शकतो। या बदल्यात सर्वसामान्य लोकांना डिव्हिडंड दिला जातो। यानंतर दुसरा मुद्दा, जर कंपनीने एक लोन घेतलं असेल किंवा खूप कर्ज असेल तर ते भागवण्यासाठी सुद्धा IPO बाजारात आणला जातो, त्या IPO मधून मिळालेले पैसे लोन भागवण्यासाठी सुद्धा वापरले जातात। यानंतर तिसरा मुद्दा, A, B आणि C या तिघांनी मिळून जर कंपनी उभा केली असेल, म्हणजेच A चे 4 करोड, B चे 3 करोड आणि C चे 4 करोड आहेत, असे मिळून त्यांनी 10 करोड रुपयाची जर कंपनी उभा केली असेल आणि काही कारणांमुळे B ला जर कंपनी सोडून जायची असेल, त्यावेळेस B चे 3 करोड रुपये आहेत तर 3 करोड रुपयाचा IPO बाजारात आणला जातो। B च्या ऐवजी
3 करोड़ किमतीचे बाजारातून मालक बनवले जातात. आयपीओच्या माध्यमातून हा 3 करोड़ जमा झालेला पैसा हा बीला दिला जातो. यानंतर पुढचा टप्पा आयपीओची प्रोसेस कशी असते. यामध्ये पहिला पॉइंट इन्व्हेस्टमेंट बँक इन्व्हेस्टमेंट एजंट नेमणे. ट्रस्टेड अँड व्हेरीफाईड बँक जे पैसे उभा करून देतील यामध्ये त्या कंपनीचा किंवा त्या एजंटचा ट्रॅक रेकॉर्ड पास्ट रेकॉर्ड बघून त्यांची निवड केली जाते. कंपनीचं व्हॅल्युएशन काढतात. त्यानंतर आयपीओ मार्केटमध्ये कधी आणायचा कसा आणायचा त्यानंतर सर्व टेक्निकल आणि लीगल बाबी तपासून पाहतात प्रोसेस करतात डॉक्युमेंटेशन सुद्धा करतात आणि शेअर मार्केटला लिस्ट करणे त्यांची शेअरची किंमत ठरवणे शेअर किती लोकांना विकायचे किंवा शेअर्स किती आणायचे ही सर्व कामे इन्व्हेस्टमेंट बँक किंवा एजंट करते. शेअर्सचं प्राइसिंग कसं होतं शेअरची प्राइस कशी काढली जाते याची माहिती आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून बघूया. समजा एक्स वाय झेड ही कंपनी आहे आणि एक्स वाय झेड कंपनीची किंमत ही 10 करोड रुपये आहे आणि आता कंपनीला 2 करोड रुपयांची आवश्यकता आहे. 2 करोड म्हणजेच 20% रक्कम ही मार्केटमधून जमा करायची आहे त्यामुळे त्याचा आयपीओ काढला जातो आणि उरलेले 80% रक्कम ही पूर्वीचे मालकच असतात ही रक्कम ही त्यांच्याकडेच असणार आहे. इन्व्हेस्टमेंट बँक किंवा इन्व्हेस्टमेंट एजंटने प्रत्येक शेअरची किंमत ही 100 रुपये अशी ठरवली आहे. जर प्रत्येक शेअरची किंमत जर 100 रुपये असेल तर 2 करोड रुपयाच्या किमतीसाठी 2 लाख शेअर्स हे विकले जावे लागतील. आता काही जण बोलतील की 100 रुपये तर आहे ना मी 200 रुपयाचे शेअर्स घेतो कोणी बोलेल की 500 रुपयाचे घेतो तर तसं नसतं. यामध्ये एक लॉट साईज ठरवली असते. उदाहरणतः समजा 15 शेअरचा एक लॉट ठरवला असेल म्हणजे कमीत कमी 15 शेअर्स घ्यावे लागतील किंवा एक लॉट घ्यावा लागेल किंवा 15 पटीमध्ये शेअर्स घ्यावे लागतील जसे 15, 30, 45, 60 अशा प्रकारे हे शेअर्स घ्यावे लागतील. त्यामध्ये एक लॉट विकत घेण्यासाठी एका लॉटमध्ये 15 शेअर्स आणि प्रत्येक शेअरची किंमत ही 100 रुपये आहे 1500 रुपये मोजावे लागतील. आणि जर तुमची कॅपॅसिटी किंवा जर तुम्हाला जास्त घ्यायचे असतील तर तुम्हाला याच पटीमध्ये शेअर्स घ्यावे लागतील. यामध्ये प्राइसिंगचे सुद्धा 2 प्रकार आहेत एक फिक्स्ड आणि दुसरा बुक बिल्डिंग. फिक्स्ड म्हणजे 100 रुपये आणि बुक बिल्डिंग म्हणजे 80 ते 100 रुपये असे ठरवले जातात. फिक्स्ड म्हणजे यामध्ये कंपनीने जर 100 रुपये किंमत ठरवली असेल तर तुम्हाला 100 रुपये किमतीने शेअर्स विकत घ्यावे लागतील आणि बुक बिल्डिंग म्हणजे 80 ते 100 रुपये अशी किंमत असेल तर प्रत्येक शेअरमध्ये 80 ते 100 रुपये यामध्ये तुम्हाला बोली लावावी लागेल. सर्व प्रोसेस झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट बँक ठरवते 80 रुपयामध्ये शेअर्स विकायचे की 100 रुपयामध्ये विकायचे. जर समजा कंपनीने ठरवलं की 100 रुपये किंमत ठरवायची मग ज्यांनी 80 रुपयाने बोली लावली असेल ते बाद होतील आणि ज्यांनी 100 रुपयाप्रमाणे बोली लावली असेल म्हणजेच 100 रुपयाप्रमाणे लॉट विकत घेतले असतील तर त्यापैकीच लोकांना शेअर्स मिळतील. यामध्ये 80 जी रक्कम आहे याला फ्लोअर प्राईस म्हणतात आणि 100 ला कॅप प्राईस बोलतात. पुढचा टप्पा आयपीओचं वितरण किंवा आयपीओचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं जातं. आयपीओचं प्राइसिंग ठरल्यानंतर एक स्पेसिफिक कोटा डिसाईड केला जातो म्हणजेच QIB, NII आणि RII यांच्यासाठी एक स्पेसिफिक कोटा ठरवला जातो. साधारणतः QIB साठी 50%, NII साठी 15% आणि RII साठी 35% असा कोटा रिझर्व केला जातो. आता आपण QIB म्हणजे काय याची माहिती घेऊया. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर यांच्यासाठी 50% शेअर्स हे रिझर्व केले जातात. NII म्हणजे नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार निवासी भारतीय व्यक्ती अनिवासी भारतीय हिंदू अविभाजित कुटुंबे कॉर्पोरेट संस्था कंपन्या विश्वस्त विज्ञान संस्था आणि संस्था या गुंतवणूकदारांना 2 लाख आयपीओच्या किमान 15% शेअर्स हे आरक्षित केले जातात. यानंतर RII रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर म्हणजेच किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच सामान्य गुंतवणूकदार किंवा सामान्य लोक. QIB आणि NII हे गुंतवणूकदार 10 लाख रुपयापेक्षा जास्त किमतीच्या समभागासाठी अर्ज करतात. रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर म्हणजे कमीत कमी 1 लॉट विकत घेऊन मालक होऊ शकतात. रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरसाठी एकूण इश्यू किमतीच्या 15% शेअर्स हे आरक्षित केले जातात. यानंतर पुढचा टप्पा अर्ज पद्धत. आयपीओमध्ये भाग घेण्यासाठी किंवा आयपीओ विकत घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी डीमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल आणि तुम्हाला आयपीओमध्ये जर अप्लाय करायचं असेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंट ओपन करण्याची लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. यामध्ये तुम्ही अपस्टॉक्स झिरोदा एंजल ब्रोकिंग किंवा शेअरखान या प्लॅटफॉर्मद्वारे किंवा या एजंटद्वारे डीमॅट अकाउंट ओपन करू शकता.
त्यासाठीच्या संबंधित लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. पहिले हाताने फॉर्म भरायचा, त्यानंतर चेकने पेमेंट करायचं अशी पद्धत होती, पण आता डिजिटलमुळे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येईल आणि पेमेंटसुद्धा UPIच्या माध्यमातून केले जाते. IPO जरी 10 करोडसाठी असेल तरीसुद्धा 200 करोड रुपये किमतीचे अर्ज प्राप्त होतात. या 200 करोड रुपये किमतीमधून ऑनलाईन आणि लॉटरी पद्धतीने 10 करोड रुपये किमतीचे गुंतवणूकदार निवडले जातात. यालाच अलॉटमेंट प्रोसेस म्हणतात. अलॉटमेंट आणि रिफंड प्रोसेस. शेअरला अप्लाय केल्यावर ते पैसे कमी होतात, कारण ते सेपरेटली रिझर्व केले जातात आणि जर तुम्हाला शेअर नाही मिळाला किंवा तुम्हाला शेअर जर अलॉट नाही झाला तर तेवढेच पैसे तुमच्या अकाउंटमध्ये परत दिले जातात. शेअरला अप्लाय कधी करायचं, पैसे कधी जमा करायचे, त्यानंतर अलॉटमेंट कधी होणार, पैसे परत कधी मिळणार आणि याचं लिस्टिंग कधी होणार याचं एक पूर्ण वेळापत्रक ठरवलं जातं आणि IPOची ही सर्व प्रोसेस सेबीच्या नियमानुसार केली जाते. यानंतर IPO लिस्टिंग मार्केटनुसार लिस्टिंग होते. लिस्ट झालेल्या दिवशीच नफ्यासह शेअर विकून तुम्ही पैसे मिळवू शकता किंवा दुप्पट तिप्पट रक्कम होण्यासाठी, डिव्हिडंड मिळवण्यासाठी तुम्ही 5-6 महिने, वर्षभरासाठी किंवा लॉंग टर्मसाठी सुद्धा ठेवू शकता. यानंतर आपण IPOचे फायदे पाहणार आहोत. यामध्ये आपल्या आवडीनुसार आणि आपल्या निवडीनुसार हवे त्या किमतीचे एखाद्या कंपनीचे मालक होणे आणि या बदल्यात शेअर होल्डर्सना कंपनीकडून 3-6 महिने, वार्षिक असा डिव्हिडंड दिला जातो. हा डिव्हिडंड किती आणि कसा द्यायचा हे सर्व कंपनी ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये सर्वांसोबत मिळून वोटिंगच्या माध्यमातून ठरवते. IPOच्या माध्यमातून गुंतवणूक करून 15 दिवसांमध्ये 1.5 पट किंवा 2 पट, तसेच जर जास्त काळासाठी ठेवले तर 3 पट किंवा 4 पट सुद्धा रिटर्न मिळवले जाऊ शकतात. यानंतरचा तिसरा फायदा म्हणजे हा कंपनीसाठी आहे. लोन घेण्याऐवजी IPO काढणे ही सर्वात सोपा पर्याय आहे, कारण IPOच्या माध्यमातून 15 दिवसात पैसे उभा केले जाऊ शकतात, पण लोन घेण्यासाठीची प्रोसेस ही मोठी असल्यामुळे त्यासाठी वेळ जाऊ शकतो आणि IPOच्या माध्यमातून 15 दिवसात पैसे उभा केले जाऊ शकतात. तर लोन घेतले तर कंपनीला प्रत्येक महिन्याला व्याज द्यावे लागेल आणि जर IPOच्या माध्यमातून जर पैसे उभा केले तर कंपनीला 3-6 महिने किंवा वार्षिक, जरी 3 महिने द्यायचा नसेल तर 6 महिने किंवा वार्षिक डिव्हिडंड द्यावा लागेल. IPO घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याची आपण आता माहिती पाहूया. IPO विकत घेताना प्रामुख्याने काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. यामध्ये IPO घेताना कंपनी कशी आहे, तिचा इतिहास काय, कंपनीचा बिझनेस काय आहे, पैसे आणि नफा कंपनीचा किती आहे, यानंतर भूतकाळात ही कंपनी कशी होती आणि भविष्यकाळात या कंपनीची वाटचाल कशी असेल याबाबतचा सुद्धा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा, काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.